मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. वाशी खाडी ब्रिजवरील लोखंडी प्लेट बाजूला सरकल्याने एका मोटरसायकलचा सोमवारी अपघात झाला होता. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते, त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक जोगळेकर यांनी रोड यंत्रणेची वाट न बघता पोलीस अंमलदार पाटील यांच्या मदतीने 600 किलो वजनी लोखंडी प्लेट बाजूला केली. त्यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे वाहतूक सुरळीत झाली. रायगड जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यासेवक सहकारी पतसंस्थेची 30वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमॅन रवींद्र वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य TDF संघटनेचे कार्याध्यक्ष नरसू पाटील यांच्या हस्ते GM पाटील सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी RK म्हात्रे, PB मोकल, VP म्हात्रे, मिलिंद जोशी, GM पाटील, रवींद्र वाघमारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हातनोली गावामध्ये 60 ग्रामस्थांची HIV चाचणी करण्यात आली. यावेळी समुपदेशक अशोक लोंढे यांनी उपस्थित ग्रामस्थांना HIVची कारणे आणि लक्षणे, HRT उपचार पद्धती तसंच TB या आजारांविषयी माहिती दिली. तसेच या शिबिरामध्ये CBC, कॅल्शियम, थायरॉईड, कॅन्सर यांसारख्या विविध तपासण्या करण्यात आल्या. यावेळी लॅब टेक्निशियन तृप्ती तांबडे, क्षयरोग विभागाचे कृष्णा पाटील, महेंद्र पिंगळे, आधार संस्थेचे प्रकाश चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील रायगडची जलकन्या रुद्राक्षी मनोहर टेमकर या 11 वर्षीय मुलीने सोमवारी शिवजयंतीच्या दिवशी नवा विक्रम करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आहे. रुद्राक्षीने धरमतर ते मांडवा जेट्टी हे 26 किलोमीटरचे अंतर 5 तास 54 मिनिटांमध्ये पार केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याच्या प्रेरणेने रुद्राक्षीने केलेल्या पराक्रमामुळे रायगड जिल्ह्याचे नाव उंचावले असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नागरिकांना आपला मालमत्ता कर भरायचा असतो, परंतु पावती गहाळ झाल्याने नेमका आपला कर किती आहे, त्यावर किती व्याज लागले, आत्ताच्या स्थितीला आपल्याला मालमत्ता करापोटी किती पैसे भरावे लागतील, असे अनेक प्रश्न पडलेले असतात. या सर्व प्रश्नांवरती पनवेल महापालिकेने QR कोडचा उपाय शोधला आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने मालमत्ता कर भरणे अत्यंत सोपे केले आहे. महापालिकेच्या प्रत्येक नागरी सेवा केंद्रावरती हे QR कोडचे तंत्रज्ञान विकसित करून देण्यात आले आहे. प्रत्येक मालमत्तेकरिता एक वेगळा QR कोड देण्यात आला असून कोड स्कॅन केला की या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. पनवेल महानगरपालिकेची कोरोना मुक्तीकडे जोरदार वाटचाल सुरू आहे. गेल्या 2 वर्षापासून कोरोनाच्या संकटाने सर्वत्र थैमान घातले होते. मागील काही दिवसांपासून कोविडच्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसत असून या महिन्यात 3रा रुग्णसंख्या 0 झाली आहे. कोविडची 0 रुग्णसंख्या आणण्यामध्ये पालिका क्षेत्रातील सर्व नागरिक, पालिकेचे सदस्य तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान दिले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग हे एक तंत्र आहे ज्याद्वारे तणाव आणि चिंता दूर करून जीवनात आनंद आणण्याची कला शिकली जाते. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल युनिट ONGC मुंबईच्या उरण कंटिंजंटमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे CISF युनिटचे कमांडेंट ललित शेखर झा यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन झाले. हा कार्यक्रम 26 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. खालापूर तालुक्यात रस्ते अपघातात वाढ झाली आहे. अवघ्या 8 दिवसात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात 4 जणांना जीव गमवावा लागला तर 13 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 6 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. तालुक्यातून द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय मार्ग, 5 राज्यमार्ग जात असल्याने वाहतुकीचा प्रचंड ताण या सर्व मार्गांवर असतो. विविध ठिकाणी सुरू असलेली रस्त्याची कामे अद्याप लांबलेली असल्याने ही बाबही अपघाताचं कारण बनत आहे. तर अवजड वाहतूक आणि वाहन चालकांचा बेदरकारपणा जीवघेणा ठरत आहे.
मी उरणकर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल पाटेकर यांच्या माध्यमातून शिवजयंतीनिमित्त शिवकालीन शस्त्र आणि दुर्मिळ नाण्यांच्या मोफत प्रदर्शनांचं आयोजन करण्यात आलं होतं. हे प्रदर्शन सोमवारी सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत उरणमधील तेरापंथी हॉलमध्ये भरवण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनामुळे उरण शहरातील नागरिकांनी प्रथमच शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रे दुर्मिळ नाणी पाहता आली. उरणचे आमदार महेश वालदी, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, महेंद्र पाटील, नगरसेवक रवी भोईर, गटनेते कौशिक शहा, पनवेल तालुक्याचे माजी अध्यक्ष तानाजी खंडागळे, वंजारी समाज जिल्हाध्यक्ष देवीदास खेडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नेरळ येथील किल्ल्यावर शिवप्रेमी तरुण दरवर्षी शिवज्योत पोहोचवतात. या उत्सव समितीचे यंदा 56वे वर्ष असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील रामशेस या किल्ल्यावरून शिवज्योत दौड 180 किलोमीटरचे अंतर पार करून नेरळ येथे 2 दिवसात आणण्यात आली. या शिवज्योत दौडीचे स्वागत करण्यासाठी नेरळकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दाऊदच्या माणसांकडून जमीन खरेदी केल्याप्रकरणी अटकेत असलेले महाविकास आघाडीचे प्रवक्ते आणि राज्याचे बिनखात्याचे मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळून त्यांच्या कोठडीत न्यायालयाने 4 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. न्यायालयाने मलिकांना 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सोमवारी ही कोठडी संपणार होती. न्यायालयाने पुन्हा मलिकांची रवानगी कोठडीत केली आहे. यावेळी मलिकांनी केलेल्या विनंतीनुसार तुरुंगात बेड, गादी आणि खुर्ची पुरवण्याचे न्यायालयाने मान्य केले आहे. आदित्य दृष्टी सामाजिक विकास प्रतिष्ठानतर्फे कर्जत तालुक्यातील नसरापूर ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यालयात महिला बचत गटासाठी मसाले प्रॉडक्ट्स बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंशू अभिषेक यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झालं. यावेळी नरसापूरच्या सरपंच प्रमिला मोहिते, माजी सदस्य ॲडव्होकेट संपत हडप, महिला बचत गट CRP योगिता कोळंबे, ज्ञानगंगा ग्रामसंघाच्या हर्षदा थोरवे, ग्रामसंघाच्या सचिव सविता तिखंडे, कोषाध्यक्ष मनीषा देशमुख यांच्यासह ग्रामसंघातील महिला सदस्य उपस्थित होत्या. या शिबिरात प्रशिक्षिका सुनीता देगिनार यांनी महिलांना विविध प्रकारचे मसाले तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. कर्जत तालुक्यातील पाथरज नागेवाडी येथील जना चांगो कांबळी या आदिवासी बांधवाचा 2014 साली विजेचा धक्का लागून अपघात झाला होता. त्यामुळे त्याला कायमचे अपंगत्व आले आहे. त्यांनी त्याची व्यथा सोशल मीडियासमोर मांडून मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार कळंब पोलीस दूरक्षेत्राचे निरीक्षक सुनील शेंबडे यांनी जना कांबळी यांना पांघरुणाची सोय करून दिली. तर कामोठे येथील एकता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे, भाकुचीवाडी शाळेचे मुख्याध्यापक हरिश्चंद्र आढारी, जेड फाउंडेशनचे यश सप्रे यांच्या माध्यमातून जना कांबळी यांना व्हीलचेअर, पलंग तसेच दिव्यांगाला आवश्यक असणारे साहित्य दिले. मदत केल्याबद्दल जना कांबळी यांनी सर्वांचे आभार मानले. सिडकोच्या माध्यमातून गृहनिर्माण प्रकल्प उभारले जात असून लॉटरी पद्धतीने विक्री देखील केली जात आहे. मात्र सध्या सिडकोच्या तळोजातील गृहप्रकल्पामध्ये पाणी टंचाईमुळे येथील सदनिकाधारकांना अडचणींना सामना करावा लागत आहे, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. सेक्टर 21, 22, 27 आणि 37 येथील सिडको सदनिकाधारक गेल्या 6 महिन्यांपासून पाण्यासाठी वणवण करत आहेत. अत्याधुनिक शहरांमध्ये सिडकोच्या माध्यमातून विविध वसाहती बसवण्यात आल्या, मात्र तळोजा भागातील गृहप्रकल्पांना पाणी पुरवठा पुरेसा नसल्याने ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून गृहप्रकल्पातील रहिवाशांनी लवकर सिडको विरोधात आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. पनवेल शहरातील महाराष्ट्र बँकेजवळ रविवारी अचानकपणे विद्युत वाहिनीच्या पोलवर सर्व्हिस केबल तुटून रस्त्यावर पडली होती. केबलमधून वीज प्रवाह सुरू असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता होती. या घटनेची माहिती नगरसेवक राजू सोनी यांना मिळताच त्यांनी त्वरित महावितरणचे अधिकारी पांडुरंग बोके आणि किरण चौधरी यांना फोन करून तातडीने माणसे पाठवण्यास सांगितले.
तसेच स्वतः उभे राहून त्यांनी हे काम तातडीने काम पूर्ण करून वीज पुरवठा सुरळीत केला, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले.